विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या श्री रामनवमी शोभायात्रे समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन दिनांक 13 एप्रिल रोजी करण्यात आले. या शोभायात्रेत हजारो रामभक्त हिंदू धर्मीय बांधवांनी सहभाग घेतला. या निमित्त मुख्य यजमान म्हणून सौ व श्री रामजी संकट संजय चौहान सौ पंचकुला चौहान यांच्या हस्ते श्री राम दरबाराचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार सुनील देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रभू श्रीरामच्या जय घोषाने शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे श्री रामनवमी निमित्त दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात शोभायात्रा काढण्यात येते. शोभायात्रेला बालाजी प्लॉट येथून आरंभ होऊन राजापेठ, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, सरोज चौक, जवाहर गेट, गांधी चौकात मोठ्या उत्सवात समारोप करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये सहभागी रामदरबार पालखीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले व मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. या रॅलीमध्ये ढोलताशे पथक, डीजे, आदिवासी नृत्य, कालीमाता भव्य शक्ती देखावा, मतदान जनजागृती देखावा, त्रिशूल, कालाबाजी, राधाकृष्ण यांच्या व पाकिस्तानचे विमान उद्ध्वस्त करून मायदेशी परत आलेल्या बहादूर हवाई दलाचे कॅप्टन अभिनंदन यांचा देखावा हे या शोभायात्रेचे आकर्षण होते. चौकाचौकामध्ये मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून जय जय श्रीरामाच्या जय घोषाने अंबानगरी दुमदुमून गेली होती. शोभायात्रेत सहभागी भाविक भक्तांकरिता ठिकठिकाणी चहा, थंड पेय, फळ व फराळाचे वाटप करण्यात आले. या शोभायात्रेचा समारोप गांधी चौकात करण्यात आला. पाहूया या भव्य दिव्य शोभायात्रेची झलक. बिसेन ब्युरो अमरावती.